रेणू देसाई दिग्दर्शित इश्क वाला लव चित्रपटाचा ट्रेलर नुकताच युट्यूब वर रिलीज झालाय. मंगलाष्टकं वन्स मोर ची निर्माती रेणू आता इश्क वाला लव च्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात उतरते. ट्रेलर पाहिल्यावर पहिल्या नजरेत भरतो तो या चित्रपटाचा फील. सिनेमॅटोग्राफर विनोद प्रधान यांनी जबरदस्त इम्पॅक्ट पडेल अशी सिनेमॅटोग्राफी सादर केली आहे. कलाकारांचे कॉस्ट्युम्स, हेअरस्टाईल, मेकअप, लोकेशन या सगळ्या थाटातून चित्रपटाला एक अनोखी श्रीमंती आणि एक अर्बन टच मिळालेला आहे. आणि अर्थात या सगळ्यातून चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू नक्कीच कळते. मंगलाष्टक वन्स मोर प्रमाणेच रेणूने यावेळीही एक अर्बन कथा प्रेक्षकांसमोर मांडायचं ठरवलंय. पण अगदी नवीन वाटेल अशी काहीही कथा नाही. लग्नावर विश्वास न ठेवणारी मुलगी आणि लग्नावर विश्वास ठेवणारा मुलगा, त्यांच्यातलं प्रेम आणि मग येणारा दुरावा अशी ही काहीशी लव्ह स्टोरी आहे हे ट्रेलर वरून स्पष्ट होत आहे. जब वी मेट मधल्या करीना सारखी अवखळ, अति उत्साही आणि हसरी अशी ओवी आणि सिन्सिअर वृत्तीचा कमिटमेंट लवर असा आदित्य, अशा प्रकारची कॅरेक्टर्स आपण याही आधी अनेक चित्रपटात पाहिली आहेत. त्यामुळे आता हे सेम चॉकलेट एका नवीन रॅपर मध्ये कसं गुंडाळलं जातंय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. थोडक्यात चित्रपटाची कथा लोकांसमोर कशी प्रेझेंट केली जाते हा या ट्रेलर मागच्या उत्सुकतेचा विषय असेल. वेल, तुम्ही हा ट्रेलर पाहिला असेल किंवा पाहायचा राहिला असेल तर नक्की पहा आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. नमस्कार, मी आदिनाथ कोठारे. सबस्क्राइब टू राजश्री मराठी.